नमस्कार मंडळी, राम राम मंडळी, पुनश्च स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र विक्की शिंदे। तर आज आपण तुडतुड्याविषयी किंवा तुडतुड्यावर नियंत्रण कसं करावं याविषयी जाणून घेणार आहे। तर त्यामध्ये तुडतुडा आपल्याला कपाशी किंवा वेलवर्गी पिके, सोयाबीन, म्हणजे असे भरपूर असे पिकं आहे। जवळपास 80-90% पिकं अशी आहे की त्यांचा वरती तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे आतापर्यंत ज्या पिकांवर आपल्याला तुडतुडे बघायला मिळत नव्हते तिथे पण आता तुडतुड्यांचा आपल्याला प्रादुर्भाव बघायला मिळतो। तर यांच्यावर नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं, कारण यांचा जेव्हा आपल्याला प्रादुर्भाव बघायला मिळतो तर त्यावेळेस आपल्या पिकाचं भरपूर असं नुकसान होत असतं। त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणणं खूप असं गरजेचं आहे। तर त्यांच्यावर नियंत्रण कसं आणायचं, तर याविषयी मी तुम्हाला आज 5 असे औषधं ज्यांनी समजा जे शेतकरी आहे त्यांनी याचा चांगला रिझल्ट बघितल्यामुळे त्यांना ते चांगला रिझल्ट दिलेला आहे त्या औषधांनी, तशी ती औषधं मी तुम्हाला आणलेली आहे तुमच्यासमोर। तर त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला कशा पद्धतीचं त्यांचा वापर करायचा आहे, किती लिटरमध्ये किती ML पर्यंत किती ग्रॅमपर्यंत आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, कशी फवारणी करायची आहे। तर आपण तुडतुड्याविषयी समजा जेवढं जाणतो की तुडतुडे दमट जे वातावरण असतं तर त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांचा जास्त प्रादुर्भाव हा बघायला मिळतो। तर त्यांच्याविषयी अजून थोडंसं काही सोपे शब्दात आणि दाखवल्याप्रमाणे आपण समजून घेऊया। तर मंडळी, तुडतुड्याविषयी सांगायचं झालं तर जास्त वेळेस पिकाच्या वाढीच्या टप्प्यामध्ये आपल्याला तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात बघायला मिळत असतो, आणि तुडतुडे ह्या कीटकामुळे आपल्याला बहुतांश वेळेस बघायला मिळालेलं आहे की सर्वे केल्यानंतर 19% आपल्याला कापूस या पिकामध्ये घट बघायला मिळालेली आहे। आणि त्यानंतर तुडतुड्यांच्या लक्षणाविषयी सांगायचं झालं तर सगळ्या पिकांमध्ये तुडतुडे या कीटकाचे सुरुवातीचे काही लक्षणं असे असतात की पानावर पिवळेपणा येणे आणि त्यानंतर पाने हे आपल्याला वरच्या दिशेने समजा कोकडा पडल्याने झुकताना दिसतात वरच्या दिशेने। आणि त्यानंतर दुसरं आपल्याला लक्षण जर सांगायचं झालं तर पानांच्या वरचा हिस्सा आणि पानांचा कडा हा यावर टिपके पडत असतात या भागावर। आणि त्यानंतर तिसऱ्या लक्षणाविषयी जर सांगायचं झालं तर नंतरच्या सत्रामध्ये पानाचा रंग करडा दिसून येतो आपल्याला, जसं फोटोमध्ये ते बघायला मिळालं। त्यानंतर आपण तुडतुड्यांचं नियंत्रण बघून घेऊया। तर मंडळी, आपण तुडतुड्यांवर चांगला रिझल्ट देणारे व चांगलं प्रतिकार करणारे हे काही औषधं आपल्यासमोर आणलेली आहे। त्यांचा चांगला रिझल्ट हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे, तर त्यामध्ये त्यांना कसं वापरायचं हे बघून घेऊया। तर सुरुवातीचं औषध सांगायचं झालं तर कॉम्फिडर, हे औषध आपल्याला प्रति 20 लिटरसाठी 10 ML पर्यंत घ्यायचं आहे, आणि याच्या किमतीचा विचार केला तर आपल्याला 400 रुपयामध्ये याची किंमत आपल्याला बाजारात बघायला मिळते। आणि त्यानंतर आपल्याला प्राईड हे एक आपलं कीटकनाशकच आहे, त्याला आपल्याला 20 लिटरसाठी 10 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे, याची किंमत 450 रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळते। ही ऑनलाईन किंमत आहे, ऑनलाईन बघून किंमत घेतलेली आहे, आपण याचा विचार करूनसुद्धा घेऊ शकता। आणि त्यानंतर एक्ट्रा, आपल्याला प्रति 20 लिटरसाठी एक्ट्रा हे 10 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे, याची किंमत 390 रुपयापर्यंत आहे। आपल्याला मध्यम प्रतीचा जरा प्रादुर्भाव दिसत असला तर आपण ॲक्ट्रा मारू शकता। आणि त्याच्यानंतर आशाटॉप हे बऱ्याच शेतकऱ्यांचं आवडतं औषध म्हणू शकतो आपण, तर ते आपल्याला 20 लिटरसाठी 30 ग्रॅम घ्यायचं आणि 172 रुपयापर्यंत आपल्याला याची किंमत बघायला मिळते। आणि त्यानंतर पुढचं जे औषध आहे तर त्याविषयी सांगायचं झालं तर उलाला, आपल्याला जास्त प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळाला आपल्या पिकावर तुडतुड्यांचा, तर 20 लिटरसाठी 8 ग्रॅमपर्यंत आपल्याला हे औषध घ्यायचं आहे आणि याची 480 रुपये आपल्याला बाजारात किंमत बघायला मिळते। त्यानंतर पनामा, 20 लिटरसाठी पनामा हे आपल्याला 8 ग्रॅमच घ्यायचं आहे जास्त प्रादुर्भाव असला तर,
आणि त्याचा 320 रुपये ही किंमत आपल्याला बघायला मिळालेली आहे। आणि त्यानंतर शेवटचं पेगासस प्रति 20 लिटरसाठी आपल्याला 8 ग्रॅमपर्यंत हे औषध घ्यायचं आहे। आणि त्यानंतर किंमत याची सांगायची झाली तर 480 रुपये आपल्याला बघायला मिळते। अशा प्रतीचे काही आपले औषधं होते। हे औषधं शेतकऱ्यांच्या आवडीचे आहे, तुम्ही पण नक्की यांची फवारणी करू शकता।